ऐका हो ऐका डुम डुम डवक डुम डुम डवक डुम डुम डवक ऐका हो ऐका आमच्या इथे श्री कृपेकरून एक चमत्कार घडलेला आहे. या दुनियेत बरीच माणसं समोरच्या माणसाला कमी लेखतात, त्यांना कुत्र्यासारखी वागणूक देतात, पण समाज जनता या अन्यायाविरुद्ध आता चिडून उठलेली आहे. हा अन्याय सहन करणार नाही आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोहन आजगावकर यांच्या घरी गेली कित्येक वर्ष राब राब राबणारा गोपी. त्यांनी यांच्या नोकरीवर लाथ मारलेली आहे. खरं तर त्यांनी यांच्यावरच लाथ मारायला पाहिजे होती, पण समाजाचं भान असलेला हा गोपी त्यांनी आज यांच्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी आजपासून आमच्याकडे नोकरी धरली आहे. हो आत्ताच मला घरून फोन आला होता. आता बघाच तुम्ही माणसांना माणसासारखा वागणारा हा गिरीश देशपांडे त्या सालस साध्या सरळ गुजीरवाणा गोपीला कसा सांभाळत होते. ऐका हो ऐका गेले का ऐका का का ऐका हो ऐका रुपयाला दोन बायका कुठे मिळतात त्यांचा ऐका. अरे माझा ऐका घरंदाज शिलवान साधी भोळी चांदणीने यांच्या नोकरीवर लात मारून ते आता माझ्याकडे नोकरीला आलेले. अरे आता गेले कित्येक वर्ष ती वर्षानुवर्ष यांच्याकडे राहिली, पण ह्या देशपांडेने तिच्यावर अति कठोर प्रसंग आणला. ती ताबडतोब माझ्याकडे धावत आली. तुम्हाला तर माहितीच आहे मी स्त्री शक्तीचा पुरस्कर्ता आहे. मी तिला आता तळ हाताच्या फोडासारखा जपणार आहे. काय राहिल्याचं सगळं घेतलं मी कारण जपणार आहे. हो डुम डुम डुमाका डुम डुम डुमाका चॅलेंज चॅलेंज स्वीकारलाय. अरे मी तर केव्हाच स्वीकारलाय. तुम्ही त्या चांदणीवर नको नको ते अत्याचार केलेत. मानसिक म्हणतोय मी आता मी तिला काही कमी पडू देणार नाही. आनंद म्हणतोय मी. अरे मी तर त्या गोपीला कुठे ठेवली कुठे नको असं करणार आहे. कुठे नेतोय मला माझं काम करू द्या. चांदणी ओ मेरी चांदणी ओ